संजय राजाराम राऊत ही येणाऱ्या 10 जून म्हणजे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिवसाच्या अगोदर किंवा त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्या संदर्भात त्यांच्या बैठकाही झालेल्या आहेत, बोलणीही सुरू आहे. आणि ही जी माहिती मला सूत्रांनी दिली आहे, त्यांनी हेही सांगितलं की अगर तुम्ही संजय राजाराम राऊतचा पूर्ण पद्धतीने आदरणीय पवार साहेबांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने त्याची भूमिका बघितली किंवा त्याच्या अगोदर भूमिका पहा, तर ते सातत्याने अजितदादांच्या विरोधात बोलत आलेले आहेत, अजितदादांवर टीका करत आलेले आहेत. याचं कारण असं आहे की राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची त्यांची अटच अशी आहे की अजितदादांनी अगर पक्ष सोडला तर मी पक्ष प्रवेश लगेच करतो. आणि त्यामुळे सातत्याने अजितदादांच्या विरोधात भूमिका घेणं, सातत्याने त्यांच्या विरोधात बोलणं, टीका करणं हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकमेव जो करतोय त्याचं नाव आहे संजय राजाराम राऊत. एक मोठा राजकीय भूकंप येत्या काळात होईल असं त्यांचं म्हणणं. नितेश राणे म्हणून सरोजीचा ज्यांचा लौकिक आहे त्याचं उत्तर मी द्यावं. शेतकऱ्यांच्या बाजूने दुसरीकडून निर्यात धोरणात आमूलाग्र बदल करत नाही तर याकडे आपण कसे पाहतो. केंद्र सरकार एकीकडे म्हणतं आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत आणि दुसरीकडे निर्यात धोरण मात्र आहेच आहे, त्यात आमूलाग्र बदल शेतकऱ्यांच्या बाजूचे असते ते कांदा उत्पादकांची हाल काय झाली असतात आणि असताना विदेश मध्ये इन्फ्लुएन्स काय केले जातात. आज साखरेच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय बाजार सचिवांनी अतिशय चांगली किंमत आहे, इतक्या ऊस उत्पादकांना चांगली किंमत द्यायची आता स्थिती आहे, पण साखर एक्सपोर्ट करायला इतकी बंधनं घातली आहे, कोटा सिस्टीम आहे ते सांगतील तितकीच साखर एवढ्याच वेळेला ही निर्यात करता येते. म्हणजे जेव्हा शेतकऱ्याला पैसे मिळतात तेव्हा निर्यातीला बंदी आणि शेतकरी काही ना काहीतरी अडचणीला सोयीची आयात करण्याची धोरणं असं दबल हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं शेतीच्या दृष्टीनं योग्य नीती नाही.